ते खाली या ठिकाणी आलो आपण सतीश भेंडळ यांच्या वस्तीवरती गुरवडीला आणि अगदी थोड्या वेळापूर्वी त्यांनी आपल्याला फोन केला होता की आमच्या राहत्या घराजवळ इथे नाग आहे तर त्याची त्यांना नाग ओळखला होता आणि समोर तुम्हाला दिसते त्यांची जी वस्ती आहे तर त्याच्या अगदी मोकळ्या पटांगणामध्ये नाग आहे आणि त्यांच्या घराच्या कुत्र्यांनी त्याच्यावरती हल्ला केला होता आणि कुत्र्यांनी घरामध्ये जो नाग जाणार होता त्याला कुत्र्यांनी बाजूला ओढलेलं होतं या ठिकाणी तुम्हाला समोर दिसते की विषारी वर्गामधला हा साप आहे आणि अशा पद्धतीने त्याच्यासमोर जर कुत्रा आला किंवा इतर जर दुसरे प्राणी जर आले तर नाग फणा काढतो आणि बराच वेळ फणा काढून त्या ठिकाणी तो उभा पण राहतो त्यासमोर तुम्हाला दिसतंय की कुत्र्यांनी त्या ठिकाणी थोडीशी त्याच्यावरती हल्ला केल्यामुळे तो थोडासा जखमी झाला आहे याला आपण सुरक्षित ताब्यात घेऊ आणि ताब्यामध्ये घेतल्यानंतर पुन्हा त्याला निसर्गामध्ये सोडून देऊ परंतु राहत्या घराजवळ मात्र कधी कधी अशा प्रकारचे साप येऊ शकतात आणि उंदीर खाण्यासाठी अशा प्रकारचे साप घराजवळ आलेले असतात किंवा वातावरणात जे बदल झालेले असतात ते थंड रक्ताचे प्राणी आहेत आणि म्हणून त्यांना वातावरणामध्ये जे बदल होतात ते सहन होत नाही आणि म्हणून त्याच्यापासून बचाव करण्यासाठी अशा प्रकारचे साप घराजवळ येत असतात तर या सापाला आपण सुरक्षितपणे ताब्यामध्ये घेऊ आणि ताब्यामध्ये घेतल्यानंतर त्याला पुन्हा निसर्गामध्ये सोडून देऊ परंतु ज्या पद्धतीने तुम्ही व्हिडिओमध्ये आता बघताय या पद्धतीने मात्र कोणी सापाच्या जवळ जाण्याचा त्याला पकडण्याचा मात्र प्रयत्न करायचा नाही. हॅलो, आपण या ठिकाणी नेहमीसारखे किट वापरलं आहे की ज्या किटचा वापर करून आपल्याला सुरक्षितपणे सापांना ताब्यात घेणं सोपं जातं आणि असं किटचा वापर करून त्याला ताब्यात घेतल्यानंतर कोणा तरी समोर सोडून देऊ. सर माझं सावलेलं ठेवतो त्याला किट जायचं जायला मागत नाही रे म्हणजे जबरी Thank you.
सतीश भेंडाळे गुलवडे यांच्या राहता घराजवळ अंगणामध्ये जो आपल्याला नाग सापडला होता विचारू राहिला या सापडला आपण त्याच्या नैसर्गिक इतिहासामध्ये ऐकणे सोडून दिले.